तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का हो की मुळातच शिवाजी महाराजांचं सैन्यच कमी होतं, एवढ्या मोठ्या लाखोंच्या साम्राज्यासमोर एवढेचसे लोक येऊन लढायचे आणि विजयी व्हायचे, प्रत्येक वेळेला शिवाजीची 100 माणसं जगली तशीच्या तशी सगळी परत आली असं तर होत नसेल ना। तरी 100 दिवशी मेल्यानंतर ती संख्या कमी झाली की नाही मावळ्यांची? ते परत पुढच्या लढाईला परत 5-7 कुठून येत होते हो? जे 12 वर्ष समर्थ रामदास फिरलेत ना, अख्खा हिंदुस्थान फिरले आणि 1200 मठांची स्थापना केली, आणि महाराजांसाठी जर कुमक पुरवत राहायचं असेल सातत्याने तर त्याचा एक कारखाना पाहिजे ना। ते आहे ते 1200 मठ। बौद्धिक ताकद आणि शारीरिक ताकद अशी ती तयार झालेली मुलं बरोबर तिकडे पाठवत होते स्वराज्यासाठी। ज्ञानेश्वर काय, रामदास स्वामी काय, एकनाथ महाराज काय, नामदेव महाराज काय, तलवारी घेऊन लढायला नाही गेले, पण त्यांनी फार मोठी लढाई लढली समाज प्रबोधनाची। राष्ट्राय स्वाहा।